विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीतील प्रकरण क्रमांक 5 भावना या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मनुष्य हा भावनाशील प्राणी आहे। मानवी जीवनामध्ये कितीतरी भावनांचे आविष्कार पाहावयास मिळतात। भावना ही मानसिक प्रक्रिया आहे, त्याचप्रमाणे ती शारीरिक बदलांचा अनुभव देणारी सुद्धा काय प्रक्रिया आहे। पा मानवी वर्तन मनुष्य प्राणी ज्या वेगवेगळ्या प्रकारे हालचाली करतो पा त्या कळत न कळत भावनांना अनुसरून प्रतिसाद देणाऱ्या असतात। म्हणजे भावनांमुळे प्रत्येक व्यक्ती विशिष्ट प्रकारच्या प्रतिक्रिया देताना कि विशिष्ट प्रकारच्या प्रतिक्रिया या केवळ भावनांमुळेच कार्यान्वित झालेल्या आपणास दिसून येतात। जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या भावनांना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। भावना विरहित जीवन जगणे किंवा भावना नसताना जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला किंवा कल्पना जरी केली तर अशी कल्पना किंवा असा प्रयत्न भावना विरहित जीवन जगण्याचा होऊ शकत नाही। जसं अन्न पदार्थ खात असताना अन्न पदार्थामध्ये मीठ नसेल तर ते अन्न पदार्थ आपणास बेचव लागतं पा। म्हणजे सर्वसाधारणपणे त्याचप्रमाणे जर व्यक्तीच्या जीवनामध्ये भावनाच नसतील तर व्यक्तीचं जीवन निरस बनेल। भावना ह्या व्यक्तीच्या जीवनात किंवा व्यक्तीचं जीवन रुचीपूर्ण बनवताना आपणास पावयास मिळते। जीवनात जर भावना नसतील तर ते जीवन कंटाळवाणे एकसूत्री आणि यांत्रिक पद्धतीने होईल। भावनामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग भरले जातात। प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीने भावना हाताळत असते आणि व्यक्तीने ज्या पद्धतीने भावना हाताळलेल्या आहेत तर त्याच पद्धतीने त्या भावना व्यक्ती व्यक्त करताना आपणास दिसून येतात। भावनांमुळे आपले जीवन अर्थपूर्ण आणि उद्देशपूर्ण बनलेले आपणास पावयास मिळते। आता सर्वसाधारणपणे भावना ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाच्या काय आहेत तर भावनेमुळे व्यक्तीचं जीवन अर्थपूर्ण आणि विशिष्ट उद्दिष्ट गाठण्यासाठी कार्यान्वित झालेलं आपणास दिसून येतं पा। तर भावनेला इंग्रजीमध्ये इमोशन असं म्हणतात पा।
इमोशन असं म्हणतो पा. तर इमोशन हा जो शब्द आहे पा, तर हा शब्द इमोवर या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. इमोवर या शब्दाला मराठीमध्ये हलवून सोडणे, प्रक्षुब्ध करणे, उत्तेजित होणे अशा प्रकारचे अर्थ आहेत. तर यावरून सर्वसाधारणपणे भावना म्हणजे काय हे आपल्याला सांगते तपा. तर यावरून भावनेची व्याख्या सर्वसाधारणपणे मनाची किंवा शरीराची उत्तेजित अवस्था किंवा प्रक्षुब्ध अवस्था म्हणजे काय भावना. म्हणजे व्यक्तीच्या मनाची उत्तेजित आणि प्रक्षुब्ध अवस्था म्हणजे काय भावना पा. आता या ठिकाणी या व्याख्यामध्ये म्हणजे भावनिक अनुभवामध्ये व्यक्ती उत्तेजित होत असते. त्याचप्रमाणे जेव्हा व्यक्ती उत्तेजित होते पा, तर तेव्हा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या व्यक्ती कार्यान्वित झालेली आपणास पावयास मिळते. म्हणजे भावना ही व्यक्तीला उत्तेजित करणारी असते पा. तर या संदर्भामध्ये डॉक्टर टी पी चिया या मानसशास्त्रज्ञाने असं म्हटलं आहे की व्यक्तीचं संपूर्ण जीवन भावनांनी भरलेले आहे. प्रत्येक व्यक्ती भावनेच्या अधीन असते. आपल्या भावना, आपल्या इच्छा, विचार आणि वर्तन यांना प्रभावित करतात. आणि विचार, वर्तन आणि इच्छा ज्याप्रमाणे भावना प्रभावित करतात त्याचप्रमाणे त्यांना आकार देण्याचं महत्त्वाचं कार्य भावनाच देतात असं डॉक्टर टी पी चिया या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेले पा. म्हणजे टी पी चिया या मानसशास्त्रज्ञांनी भावनेची व्याख्या अशा पद्धतीने केलेली पा. शारीरिक उत्तेजना, प्रतिसादात्मक क्रिया आणि विचार या सर्वांचे एकत्रित संयोजन म्हणजे भावना होय. म्हणजे या व्याख्यामध्ये शरीर उत्तेजित झाल्यानंतर व्यक्ती जे वर्तन करते, म्हणजे प्रतिसादात्मक क्रिया म्हणजे काय वर्तन, आणि वर्तन करत असताना व्यक्ती त्यावेळेस जे विचार मांडतात पा, तर ह्या विचारांद्वारे व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या भावना निर्माण झाल्याची जाणीव आपणास होत असते पा. तर अशा पद्धतीने सर्वसाधारणपणे भावना म्हणजे काय भावनेच्या या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत पा. तर या भावनेच्या संदर्भामध्ये आपण एक उदाहरण घेऊ पा. तर जेव्हा आपण अंधाऱ्या रात्रीमध्ये रस्त्याने चाललेलो आहे आणि रस्त्याच्या एका कडेला आपल्याला चार पाच व्यक्तींची चाहूल लागते पा, आणि ही चाहूल लागल्यानंतर आपण सतर्क होतो पा, आणि मग सतर्क झाल्यामुळे आपल्या मनामध्ये एक विचार प्रक्रिया सुरू होते पा. म्हणजे हे लोक आपल्याला काय करू शकतात, आपलं कितपत नुकसान करू शकतील याविषयी आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार सुरू होतात पा. मग अशा वेळेस
आपली विचार प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्या विचार प्रक्रियेचा आपल्या शरीरावर सुद्धा काय होत असतो, परिणाम होत असतो. पा मग तो काय होतो की आपले हात पाय गोठले जातात पा, आणि आपल्यामध्ये अशा या भीतीदायक किंवा घाबरलेल्या अवस्थेत आपण संकटातून धावण्यासाठी किंवा संकटातून सुटका करण्यासाठी आपण स्वतःला तयार करतो पा. म्हणजे भावनात्मक अवस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये विचार प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विशिष्ट प्रकारची शक्ती काय होत असते, निर्माण होत असते पा. मग त्या शक्तीचा वापर करून एकतर आपण समोर आलेल्या संकटाशी सामना करू शकतो किंवा त्या संकटापासून दूर पळून जाण्याचा काय करत असतो, प्रयत्न करत असतो पा. तर अशा पद्धतीने भावनात्मक परिस्थितीमध्ये आपल्यामध्ये जी शक्ती निर्माण होते पा, तर त्या शक्तीचा आपण काय करत असतो, वापर करत असतो पा. म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या विविध सिद्धांताच्या माध्यमातून भावना, विचार व वर्तन याचा संबंध समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो पा. आता आपण भावनांविषयी काही जे मूलभूत सिद्धांत आहेत पा, तर त्या सिद्धांताचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत पा. तर भावनेच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत आहेत पा, तर ते तीन सिद्धांत आहेत पा. जेम्स लॅग सिद्धांत, कॅनन बार्ड सिद्धांत, सॅक्टर व सिंगर सिद्धांत. तर या तीन सिद्धांताद्वारे आपल्यामध्ये कशा प्रकारच्या भावभावना निर्माण होत असताना आपल्या शरीरामध्ये काय काय घडतं या सर्वांचा माहिती घेऊन या ठिकाणी या तिन्ही शास्त्रज्ञांनी काय केलेले आहेत, हे भावनाविषयीचे सिद्धांत काय केलेले आहेत, मांडलेले आपणास पाहावयास मिळतात पा. या सिद्धांतातील पहिला सिद्धांत आहे तो म्हणजे जेम्स लॅग सिद्धांत पा. 19व्या शतकाच्या शेवटी अमेरिकन मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स आणि डच मानसशास्त्रज्ञ कार्ल लॅग यांनी स्वतंत्रपणे भावनांचे सिद्धांत काय केलेले आहेत, मांडलेले आहेत पा. त्या सिद्धांतामध्ये विल्यम जेम्स आणि कार्ल लॅग ह्या दोन्ही सिद्धांतामध्ये बऱ्याचशा बाबतीमध्ये साम्य असल्यामुळे पुढे एकत्रितपणे जेम्स लॅग सिद्धांत म्हणून हा सिद्धांत काय केला, ओळखला जाऊ लागला पा. या शास्त्रज्ञांच्या मते वैयक्तिक भावना अनुभव हे वास्तव व्यक्तीच्या शरीरांतर्गत होणाऱ्या शारीरिक बदलांचे परिणाम असतात. जेम्स यांच्या मते किंवा यांच्या शब्दात सांगायचं झालं तर आपण रडतो म्हणून दुःखी होतो, वार करतो म्हणून राग येतो, थरथर कापतो म्हणून भीती वाटते पा. म्हणजे दुःखाने रडणे, रागामुळे वार करणे आणि भीतीमुळे थरथरणे असे होत नाही. तर त्यांच्या शब्दात सांगायचं जर झालं तर भावनांमुळे आपलं जे वर्तन आहे पा, म्हणजे भावना या आपल्या वर्तनामुळे निर्माण होतात. म्हणजे आपण ज्या पद्धतीने वर्तन करतो त्या पद्धतीनेच आपल्यामध्ये भावना काय होत असतात, निर्माण होत असतात पा. म्हणजे या सिद्धांतानुसार भावनिक स्थिती घटनाक्रम पाहायचा जर झाला तर भावना निर्माण करणाऱ्या
परिस्थितीचं सर्वप्रथम आपणास काय होत असतं, संवेदन किंवा ज्ञान प्राप्त होतं बा। दुसरी क्रिया आहे, ज्यावेळेस एखाद्या घटकाचं आपल्याला अर्थयुक्त ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये शारीरिक प्रतिक्रिया करत असतात, निर्माण होत असतात पा। आणि जेव्हा शारीरिक प्रतिक्रिया निर्माण होतात पा, त्यानंतर आपल्यामध्ये विशिष्ट भावना करत असतात, निर्माण होत असतात पा। म्हणजे या तीन घटकानुसार, म्हणजे परिस्थितीचं संवेदन, शारीरिक प्रतिक्रिया आणि शारीरिक प्रतिक्रियाचं भावनामध्ये रूपांतर, या तीन घटनाक्रमानुसार आपल्या शरीरामध्ये काय होत असतात, भावना निर्माण होत असतात पा। म्हणजे एखाद्या घटनेचं आपल्याला संवेदन झाल्यानंतर ज्ञानेंद्रियामार्फत मेंदूच्या पृष्ठखंडाकडे ती माहिती काय केली जाते, पाठवली जाते पा। मेंदूकडे माहिती पाठवल्यानंतर मेंदू ती माहिती स्वायत्त मज्जा संस्थेकडे पाठवत होत्या, आणि स्वायत्त मज्जा संस्थेकडे ती माहिती पाठवल्यानंतर स्वायत्त मज्जा संस्था आपल्या शरीरातील जे स्नायू आहेत, जे अंतर इंद्रिय आहेत, त्यांच्याकडे ती माहिती काय केली जाते, पाठवून दिली जाते पा। आणि नंतर शरीरातील स्नायू आणि अंतर इंद्रिय यांच्यामध्ये बदल झाल्यानंतर परत ते मज्जावेग आपल्या मोठ्या मेंदूकडे काय केले जातात, पाठवून दिले जातात पा। म्हणजेच या दिन पा आपल्या अंतर इंद्रियामध्ये किंवा स्नायूमध्ये जे बदल झाले असतात किंवा ज्या घडामोडी घडलेल्या असतात पा, तर ह्या घडामोडींची माहिती परत हे स्नायू आणि अंतर इंद्रिय काय करत असतात, मेंदूकडे पाठवतात पा। आणि त्यानंतर व्यक्तीला जो अनुभव प्राप्त होतो त्या अनुभवातून विशिष्ट प्रकारचा अर्थ प्राप्त होतो, आणि त्यानंतर आपल्यामध्ये वेगवेगळ्या भावना काय होत असतात, निर्माण होत असतात पा। म्हणजे जेम्स लॅग यांच्या सिद्धांतानुसार उद्दीपक हा पाहिल्यानंतर सर्वसाधारणपणे गुरगुरणारा कुत्रा किंवा भुंकणारा कुत्रा पाहिल्यानंतर शारीरिक प्रतिक्रिया करत असते, निर्माण होत असते, अरे बापरे कुत्रा आपल्याला भुंकतोय, म्हणजे कुत्रा आपल्या अंगावर येतोय, म्हणजे शारीरिक हालचाली होतात पा। म्हणजे शारीरिक प्रतिक्रिया निर्माण झाल्यानंतर ही प्रतिक्रिया कुठे पाठवली, लगेच स्वानुभावी स्वायत्त मज्जा संस्थेकडे पाठवली जाते पा। आणि स्वानुभावी स्वायत्त मज्जा संस्थेकडे पाठवल्यानंतर त्या ठिकाणी उत्तेजन घडते, आणि स्वानुभावी मज्जा संस्थेमुळे आपल्यामध्ये उत्तेजन निर्माण झाल्यानंतर आपल्या शरीरात काय होत असतात, लगेच बदल होत असतात। मग ते बदल कोणते, हृदयाची गती वाढणे, ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण क्रिया काय होणे, जलद होणे, शरीराचं तापमान काय होणे, वाढणे, शरीराला काय येणे, घाम येणे, श्वसन क्रिया जलद होणे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक आपल्यामध्ये काय होत असतात, बदल होतात पा। आणि बदल झाल्यामुळे या सर्व बदलांचं विशिष्ट भावनेमध्ये काय होत असतं, रूपांतर होतं, आणि भुंकणारा कुत्रा पाहिल्यानंतर आपल्याला काय वाटते, भीतीची भावना काय होत असते, निर्माण होत असते पा। म्हणजेच या दिन पा जेम्स लॅगच्या सिद्धांतानुसार मी घाबरलोय कारण मी उत्तेजित झालो आहे म्हणून तरतरत आहो आहे। म्हणजे शरीरामध्ये ही उत्तेजना निर्माण झाल्यानंतर आपल्यामध्ये काय होत असतात, वेगवेगळे शारीरिक बदल होतात पा। आणि बदल झाल्यामुळे भीतीयुक्त भावनेमध्ये आपण काय होत असतो, आपलं शरीर थरथर कापताना आपल्याला काय होत असतं, दिसून येतं पा। तर अशा पद्धतीने जेम्स लॉक हा काय सिद्धांत पा। नंतरचा दुसरा सिद्धांत येतो म्हणजे कॅनन बॉर्ड सिद्धांत पा। आता हार्वर्ड विद्यापीठामध्ये जीवशास्त्रज्ञ वॉल्टर कॅनन यांनी जेम्स लॅगच्या सिद्धांतावर काय केली, टीका केली। त्यांनी स्वतःच्या भावनाविषयीचा दुसराच काय केला, सिद्धांत मांडला पा। 1934 भावनेचा सिद्धांत काय केला, मांडला पा। त्यानंतर फिलिप बार्ड यांनी त्या सिद्धांतामध्ये
काही सुधारणा केल्यात पा. आणि म्हणून आज हा सिद्धांत टॅनान बार्ड सिद्धांत म्हणून काय केला जातो, ओळखला जातो पा. म्हणजे कॅनन यांनी असे दाखवून दिले आहे की अनेक भावनांमध्ये निर्माण होणारे बदल जवळजवळ एकसारखेच असतात. म्हणजे आपल्यामध्ये ज्या भावना निर्माण होतात पा वेगवेगळ्या, तर या वेगवेगळ्या भावनांमध्ये आपल्या शरीरातील बदल हे जवळजवळ एकसारखेच असतात पा. म्हणजेच व्यक्तीचा रक्तदाब, हृदयाची गती, हे दोन्ही भावना किंवा हे दोन्ही शारीरिक बदल, राग आणि आनंद, या दोन्ही भावनांमध्ये आपल्यात बदल होत असतात. मग नेमकी भावना कोणती जाणवते हे त्या व्यक्तीला कसं कळतं, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, राग आणि आनंद ह्या दोन भावना जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होतात पा, तर या दोन्ही भावनांमध्ये आपल्या शरीरामध्ये एकसारखेच बदल होतात पा. आनंदामुळे हृदयाची गती वाढते, नंतरचा दुसरा घटक आहे रक्तदाब वाढतो. आनंद झाल्या राग आल्यानंतर आपलं शरीर थरथर कापतं, आनंदामध्ये सुद्धा काय होतं, थरथर कापतं. म्हणजे हे जे बदल आहेत ह्या दोन्ही भावनामध्ये कसे येतं, एकसारखे आहेत. मग आपल्याला आनंद झाल्याचं कसं कळतं आणि दुःख झाल्याचं कसं कळतं, शारीरिक बदलामुळे. म्हणजे या संदर्भामध्ये कॅनन बोर्ड यांच्या मते आपल्यामध्ये ज्या भावना निर्माण होतात पा, तर त्या भावना निर्मितीचे मेंदूमध्ये दोन क्षेत्र एकाच वेळी काय झाले असतात, कार्यान्वित झालेले आपल्याला पाहावयास मिळतात पा. म्हणजे मेंदूचा पृष्ठ भाग उद्दीपित होऊन भावना काय होत असते आपल्यामध्ये निर्माण होते, आणि त्याच वेळी सहानुभावी मज्जासंस्था उद्दीपित होऊन आपल्या शरीरातील वेगवेगळे बदल काय होत असते, घडून येत असतात पा. म्हणजे आपल्याला बाह्य घटकामुळे जी माहिती प्राप्त होते पा, तर ती माहिती मेंदूच्या पृष्ठखंडाकडे काय केली जाते, पाठवली जाते. आणि पृष्ठखंडामध्ये पाठवल्यानंतर आपल्याला मध्ये वेगवेगळ्या भावना करत असतात निर्माण, आणि तीच माहिती त्याच वेळी सहानुभावी स्वायत्त मज्जासंस्थेकडे काय केली जाते, पाठवू देते. आणि मग तीच माहिती सहानुभावी स्वायत्त मज्जासंस्थेकडे गेल्यानंतर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल करत असतात, घडून येत असतात पा. म्हणजे त्याला काय म्हटलं आपण, शारीरिक बदल, किंवा त्याला काय म्हणतो आपण, जैविक बदल असं म्हणत असतो पा. म्हणजेच या दिनपा कॅनन बार्ड यांच्या मतानुसार भावनिक अनुभवांना जर शारीरिक बदलांची जोड जर मिळाली, तर आपल्याला भावनांची जाणीव आणि शारीरिक प्रतिक्रिया ह्या दोन्ही परस्पर घटना आहेत याची काय होत असते, जाणीव होते. ज्यावेळेस आपण भावना अनुभवतो त्याच वेळेस आपली सहानुभावी स्वायत्त मज्जासंस्था रडणे, हृदय धडधडणे, शारीरिक उत्तेजना काय करत असते, घडून आणत असते पा. म्हणजे जैविक बदल क्रोध किंवा राग आणि आनंद सारखेच जरी असले तरी मेंदू पृष्ठाकडे पाठवलेली मज्जा वेग दोन्ही भावनांमध्ये काय असतात, भिन्न भिन्न स्वरूपाचे असतात. आणि मेंदू त्याचे अर्थ घटन करून मेंदू पृष्ठामध्ये भावनांचे नेमके स्वरूप काय करत असतो, ठरवत असतो पा. तर अशा पद्धतीने कॅनन बोर्ड बार्ड या मानसशास्त्रज्ञाने भावनाविषयीचं काय केलेलं आहे, सिद्धांत मांडलेला आहे पा. नंतरचा तिसरा सिद्धांत तो म्हणजे सॅक्टर वॉशिंगर यांचा सिद्धांत पा. आता सॅक्टर आणि सिंगर यांच्या सिद्धांताला बोधात्मक सिद्धांत असेही म्हणतात पा. म्हणजे जेम्स लॅब यांचा सिद्धांत नाकारून स्टॅनले सॅक्टर आणि जयराम सिंगर
यांनी असे सांगितले की भावनांचं अर्थविवरण केलं जातं पा. म्हणजे अर्थविवरण केवळ जैविक बदलांच्याच आधारे केले जात नाही. शारीरिक उत्तेजनासोबत भावना निर्माण करणाऱ्या विशिष्ट परिस्थितीच्या संदर्भामध्ये किंवा विशिष्ट परिस्थितीचा संदर्भ लक्षात घेतला जातो, ज्यामध्ये आपले संवेदन, स्मृती, अर्थबोधन इत्यादी घटकांचा काय असतो, समावेश होतो पा. म्हणजेच भावनांच्या अनुभवामध्ये हे सर्व घटकांचं मोठं योगदान असल्याचं आपणास पावयास मिळते पा. म्हणजे आपली शरीर उत्तेजना आपल्या विचार प्रक्रियेशी काय करत असते, संवाद साधत असते पा. आणि त्यानंतरच आपल्यामध्ये भावनांची काय येत असते, अनुभूती येत असते पा. म्हणजे सर्वसाधारणपणे बाह्य उद्दीपकाचा अर्थ किंवा ज्ञान कशा पद्धतीने प्राप्त होतं त्यावरतीच काय असते, आपल्या भावना निर्माण झाल्या. म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊ पा. टपालातून आलेलं जे पार्सलचं एक बॉक्स तुमच्याकडे आलेलं आहे आणि त्या पार्सलामध्ये टिकटिक असा आवाज येतो आहे आणि त्या बॉक्सवरती प्रेक्षक म्हणून तुमच्या मित्राचं जर नाव जर असेल किंवा आपल्या मित्राचं जर नाव जर असेल तर अशा वेळेस आपल्याला भेट म्हणून आपल्या मित्राने घड्याळ पाठवलं म्हणून आपण काय होत असतो, आनंदी होत असतो पा. पण त्याच बॉक्सवरती मित्राऐवजी प्रेषक म्हणून जर अल कायदा म्हणून असं नाव जर असेल तर अशा वेळेस आपण त्या बॉक्समध्ये घड्याळ आहे असं म्हणू शकत नाही. तर काय म्हणू आपण, त्याच्यामध्ये टाईम बॉम्ब आहे म्हणून आपल्यामध्ये काय होईल, भीतीची भावना निर्माण. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या शरीरामध्ये काय असतो, आपल्याला उद्दीपकामधून जी माहिती प्राप्त होते पा, तर त्या माहितीवरच आपल्या भावना काय असतात, अवलंबून असतात पा. म्हणजे शॅक्टर आणि सिंगर या मानसशास्त्रज्ञाने दुसरा एक प्रयोग केलेला आहे पा. तर या प्रयोगामध्ये त्यांनी शारीरिक उत्तेजना वाढवण्यासाठी काही प्रयुक्तांना एपिनफ्रिन या औषधाचं इंजेक्शन प्रयुक्त व्यक्तींना दिलं. त्यातील काही प्रयुक्त व्यक्ती किंवा त्यातील निम्म्या प्रयुक्त व्यक्तींना मौजेचं नाटक करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात पाठवलं पा. आणि काही व्यक्तींना, म्हणजे काही राहिलेले जे प्रयुक्त होते पा, तर त्या प्रयुक्तांना आदळ आपट करणाऱ्या आणि अक्रस्ताळेपणे करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात पाठवून दिलं पा. आणि मग या ठिकाणी परत त्या प्रयुक्तांना एक दोन तासांनी परत एकत्र बोलवण्यात आलं आणि ज्या व्यक्ती मौज मजा आणि आनंद करणाऱ्या किंवा आनंद करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात ठेवलं होतं पा, तर त्या प्रयुक्त व्यक्तीने सांगितलं आम्हाला खूप आनंद वाटला पा. पण ज्यांना आक्रस्ताळेपणा करणाऱ्या आणि आदळ आपट करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात ठेवलं होतं पा, तर त्या लोकांनी असं सांगितलं की आम्हाला दुःख झाल्याची भावना काय झाली, निर्माण झाली. म्हणजे त्या व्यक्तींनी नाराजी काय केली, व्यक्त केली. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पहा, आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी शॅक्टर आणि सिंगर या सिद्धांताला चांगल्या पद्धतीने मान्यता देऊन त्या ठिकाणी आधुनिक मानसशास्त्रज्ञांच्या मतेही मेंदूतील अमॅग्डाला किंवा त्याला काय म्हटलं जातं, बदामी क्षेत्र सारखे विशेष भाग भावनांच्या अनुभूतीमध्ये महत्त्वाचे ठरतात पा. भावनेतील जटिलतेनुसार मेंदूत निरनिराळ्या
प्रकार आहे, त्यावर प्रक्रिया होते आणि त्यानुसारच मानवामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना काय होत असतात, निर्माण होत असतात. पा तर आज आपण भावना म्हणजे काय आणि भावना संदर्भातील या भावनेतील हे तीन सिद्धांत आपण काय केलेले आहेत पाहिलेले आहेत. पा यानंतरचा भाग आपण पुढच्या भागामध्ये पाहू.